ऑस्ट्रेलियन ओपन मधल्या घडामोडी पाहूया थोडक्यात. मारिया शारापोवानं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दिमाखात सुरुवात केली. तिनं आपल्या पहिल्या फेरीच्या लढतीत 6-1, 6-4 विजय साकारला. मार्गरेट कोर्ट व अरिनावर खेळताना तिनं ताजाना मारियावर मात केली. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर 15 महिन्यांची बंदी संपून टेनिस कोर्टवर उतरणारी शारापोवा पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये खेळतीय. माजी अव्वल मानांकित आणि 2016 ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन अँजेलिक कर्बरनंही आपल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अभियानाची सुरुवात विजयानं केली. तिनं 6-0, 6-4 अॅनालेना फ्राईट सॅमचा 2 सेटमध्ये धुव्वा उडवला. गतविजेत्या रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत शानदार विजय मिळवला. रॉड लेव्हर रिनावर त्यानं अल्जाज बेडेनवर 6-3, 6-4, 6-3 पराभव केला. पहिल्याच लढतीत द्वितीय मानांकित फेडररनं आपले इरादे स्पष्ट केले. सहा वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवेक जोकोविचनंही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात केली. अमेरिकेच्या डोनाल्ड यंगवर त्यानं 6-1, 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. पुरुषांच्या एकेरी मुकाबल्यात मिलोस रिओनिकला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्याला लुकास लॅकोकडून पराभव सहन करावा लागला. रिओनिकवर लॅकोनं 6-7, 7-5, 6-4, 7-6 मात केली. विम्बल्डन फायनलिस्ट रॉनिकला 7 वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागलाय. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.